क्वेश्चन नंबर 16 अपन एडमिशन का हा 14 क्वेश्चन अपन बघतोय. क्वेश्चन नंबर 16 मधु एंड अमर आर द पार्टनर इन द फर्म शेयरिंग प्रॉफिट एंड लॉस इन द प्रोपोर्शन ऑफ 3/5 एंड 2/5 रिस्पेक्टिवली. द बैलेंस शीट एज ऑन 31 मार्च 2013. मधु कैपिटल, अमर कैपिटल, सेंट्री क्रेडिटर, डेटर्स, बिल्डिंग स्टॉक, कैशर बैंक, प्लांट एंड मशीनरी फर्नीचर. दे हैव एडमिटेड पर्सन इन टू द पार्टनरशिप. ही शैल पे 5,000 एज इज शेयर. अंडरलाइन द वर्ड ही शेयर ऑफ गुडविल. द अमाउंट ऑफ गुडविल रिटेन इन टू द बिजनेस. अंडरलाइन द वर्ड रिटेन. गुडविल रिटेन म्हणजे काय? बिजनेस मध्ये ठेवून घेणे म्हणजे काय? बिझनेस मध्ये ठेवले आपण गुडविल तेव्हाच रिटेन करतो जेव्हा गुडविल पैशामध्ये आणणार तेव्हा. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? गुडविल रिटेन म्हणजेच गुडविल पैशात घेऊन येणे. जेव्हा गुडविल पैशात आणतो, गुडविलचे दोन ट्रीटमेंट आहेत, एक गुडविल ब्रॉट इन कॅश आणि गुडविल नॉट ब्रॉट इन कॅश. जेव्हा गुडविल आपण कॅश मध्ये आणतो, दोन एंट्री मारायच्या. गुडविल आणल्याची एंट्री, गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री. सो इथे गुडविल रिटेन शब्द वापरलाय, म्हणजे गुडविल कॅश मध्ये आणलाय. ही शॉल ब्रिंग 15,000 एज इज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. त्याने कॅपिटल सुद्धा आणलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ वसन ऍडमिशन इट वॉज अग्रीड दॅट असेट विल बी रिव्हॅल्यूड. लँड अँड बिल्डिंग टू बी टेकन ॲट 30,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची नवीन व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आधीच्या प्रॉब्लेममध्ये कसं आपण बघितलं, इन्क्रीज, डिक्रीज, डेप्रिसिएशन, ॲप्रिसिएशन. पण ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, नवीन व्हॅल्यू दिलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण रूल बघितलेला आहे, नवीन व्हॅल्यू आपण नेहमी बाहेर देतो. प्लांट अँड मशीनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 32,000. प्लांट अँड मशीनरीची सुद्धा नवीन व्हॅल्यू दिली आहे 32,000. प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स विल बी मेड अगेन्स्ट द डाऊटफुल डेट्स. अंडरलाईन द वर्ड डाऊटफुल डेट्स. डाऊटफुल डेट्स म्हणजेच RDD. द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲट रुपीज 25,000. स्टॉकची व्हॅल्यू 25,000 आहे, म्हणजे ही स्टॉकची नवीन व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे जर ह्या प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्याच व्हॅल्यू त्यांनी नवीन व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे रिव्हॅल्यूच्या प्रॉब्लेम म्हणजे बेसवर हा प्रॉब्लेम आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. ठीक आहे. सो पहिलं सुरुवात करूया आपण. कशी सुरुवात करणार? स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. पहिलं पार्टनरचे आपण नावं लिहून घेऊया, मधु, अमर. नवीन पार्टनर कोण आहे? वसंत. मधु, अमर, वसंत. मधु, अमर, वसंत. ओके. प्रॉफिट शेअरिंग रेशो 3/5 and 2/5. 3/5 and 2/5 म्हणजे 3:2. 3:2. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. कॅपिटलचा बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार. मधु आणि अमरचा बॅलन्स दिलेला आहे 35,000 35,000. सो माय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000 35,000. कॅश अकाउंटचा बॅलन्स असेट साईडला बघा, कॅश अकाउंटचा बॅलन्स दिलाय त्यांनी 5,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन
5000. Step number one is over. Step number two, distribute currency. Kya reserve is there? Reserve, any reserve is there? Reserve fund, profit and loss account. Step number three, do as per adjustment. Adjustment number one, he shall pay rupees 5000 in of goodwill. तो येतो आहे त्याने त्याच्या वाट्याचं गुडविल आणलंय, त्याचा वाटा, ही शेअर म्हणजे वाटा, त्याच्या हिस्स्याचं गुडविल आणलंय, त्याच्या वाट्याचं गुडविल आणलंय. आणि गुडविल कशामध्ये आणलंय? कॅश मध्ये. गुडविल कॅश मध्ये आणलंय. जेव्हा जेव्हा गुडविल कॅश मध्ये आणणार तो एंट्री, पहिली एंट्री गुडविल आणल्याची एंट्री. गुडविल आणल्याची एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सो कॅशच्या डेबिटला तुम गुडविल अकाउंट 5000. आता या आणलेलं गुडविल आपण काय करणार? डिस्ट्रीब्यूट करणार. कोणामध्ये? ओल्ड पार्टनर. ओल्ड पार्टनर, ओल्ड रेशो. सो पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल. ओल्ड पार्टनर, ओल्ड रेशो. गुडविलची अमाऊंट आहे 5000. रेशो आहे 3:2:5. पहिल्या पार्टनरचा रेशियो 3 आहे, दुसऱ्या पार्टनरचा 2 आहे, दोघांची टोटल 5. 1000 × 3 = 3000. 1000 × 2 = 2000. गुडविल ब्रॉट इन कॅश. कायदा उठ, गुडविल कॅश मध्ये आणलं. दोन इफेक्ट, दोन एंट्र्या, कॅशच्या डेबिटला, पार्टनरच्या क्रेडिटला. गुडविलचा मॅटर क्लोज. नाउ ऍडजस्टमेंट नंबर टू, ही शॅल ब्रिंग 15000 हॅज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. तर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिटचं आपण नंतर बघायचं आहे, त्याचं सध्या काही करायचं नाही, विचार पण नाही करायचा. त्याचा विचार कधी करायचा? आय विल टेल यू लेटर. आणि कॅपिटल आणलंय, कॅपिटल कशामध्ये आणलंय? तर कॅपिटल कॅश मध्ये आणलंय. कॅश मध्ये आणलंय, दोन एंट्री, कॅश अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सो कॅशचा डेबिट टू वसंत कॅपिटल अकाउंट. किती कॅपिटल आणलंय त्याने? 15000. सो पहिला इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू वसंत कॅपिटल, दुसरा इफेक्ट वसंतच्या क्रेडिटला बाय कॅश बाय 15000, 15000. ओके. ऍडजस्टमेंट नंबर थ्री, फॉर द पर्पज ऑफ वसंत ऍडमिशन इट वॉज अग्रीड दॅट असेट विल रिव्हॅल्यूड ऍज फॉलो. लँड अँड बिल्डिंग रुपीज 30000. रिव्हॅल्यूड म्हणजे नवीन व्हॅल्यू दिली. लँड अँड बिल्डिंगची नवीन व्हॅल्यू 30000 आहे. हे मग जुनी व्हॅल्यू? जुन्या बॅलन्स शीट मध्ये बघा किती. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये बघा, बिल्डिंग किती आहे? 25000. लँड अँड बिल्डिंग 25000. नवीन व्हॅल्यू बाहेर घेतो आपण, नवीन व्हॅल्यू बाहेर घेतो. नवीन व्हॅल्यू किती आहे? 30000. नाऊ यू थिंक हियर, ओल्ड व्हॅल्यू किती? ओल्ड 25. नवीन किती? 30. बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली की कमी झाली? वाढली. कितीने वाढली? 5000. ठीक आहे. आधी बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती? 25000. आता किती आहे? 30000. बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली की कमी झाली? वाढली. किती रुपयाने वाढली? 5000. कितीने वाढली? 5000. असेटची व्हॅल्यू वाढली, प्रॉफिट, प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. बाय लँड अँड बिल्डिंग 5000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट,
प्लांट एंड मशीनरी टू बी वैल्यूड एट रुपीज 32,000. प्लांट एंड मशीनरी ची सुद्धा त्यांनी नवीन वैल्यू दिलेली आहे. प्लांट एंड मशीनरी जुनी वैल्यू आतमध्ये लिहायची, जुनी किती आहे 35,000, नवीन वैल्यू बाहेर लिहायची. प्लांट एंड मशीनरी ची आजची वैल्यू 32,000 आहे आणि नवीन वैल्यू आपण बाहेर लिहायची. शॉर्टकट तुम्हाला सांगितलं ते लक्षात घ्या. सो नवीन वैल्यू आपण बाहेर लिहू. नाउ यू थिंक युअर पहिला कितना वैल्यू था 35,000, अभी कितना है 32,000. मशीन का वैल्यू बढ़ गया या कम हुआ? कम हुआ. कितने से कम हुआ? 3,000. नेक्स्ट असेट की वैल्यू जब कमी होती है त्याला डेप्रिसिएशन बोलतो आपण. 3,000 35 - 3 = 32. असेट की वैल्यू कमी झाली आपला लॉस, लॉस रिव्हॅल्युएशन चार्ज provision for 5% of debtors will be made against the doubtful debts. Debtors kiti hai 45,000. Debtors 45,000. Less RDD. Kiti dekhi RDD 5%. तुम्हाला मी सांगितलं आरडीडी आपण डेटर्स मधून लेस करतो. आरडीडी आपण डेटर्स मधून लेस करतो. बस 45,000 ऑफ 5%, 45,000 × 5/100. हे 20 हे 20 गेले. 500 5 × 5 = 25 5 × 4 = 20. आता आयडेंटिटी बद्दल कसा विचार करायचा मी तुम्हाला काय सांगितलंय तसा विचार करायचा. आरडीडी ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आहे का चेक करा. नाहीये. न्यू बॅलन्स शीट मध्ये आहे का? आहे. म्हणजे आधी आरडीडी नव्हती आता आहे. म्हणजे आरडीडी ही आपली लायबिलिटी आहे. आधी नव्हती आता आहे म्हणजे लायबिलिटी वाढली. लायबिलिटी वाढली आपला लॉस. लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी. अमाउंट किती आहे? आरडीडी 2250. And the last adjustment, the value of stock at rupees 25,000. Stock ची value त्यांनी दिले 25,000. म्हणजे ही त्याची नवीन value आहे. Stock किती आहे बघा? 20,500. जुनी वैल्यू आतमध्ये लिहायची, नवीन वैल्यू बाहेर लिहायची. वैल्यू वाढली की कमी झाली? वाढली. ऍड इन्क्रीज किती वाढली? 4,500. स्टॉक असेटची वैल्यू वाढली. असेटची वैल्यू वाढली आपला प्रॉफिट. प्रॉफिट रिव्हॅल्युएशन चक्र बाय स्टॉक 4,500. All adjustments are over. Now, now what? Close. Close करायचं आधी old balance sheet check करा काही राहिलंय का pending. ज्या item pending तसे असतील ते तसेच्या तसे नवीन balance sheet मध्ये आपल्याला transfer करायचे. कळलं? Debtors already आहे. Building हो आहे. Stock पण आहे. Cash at bank पण झालंय. मशीन पण आता काय राहिले? फर्निचर.
1500. Okay. Now liability side la kya hai pending? Creditor 62,000. That's it. Now go and it close. Credit reserve. Two, revaluation profit. कोणामध्ये वाटायचं आहे? ओल्ड पार्टनर. नवीन पार्टनरला हा प्रॉफिट द्यायचा का तर नाही? मधु अमर रेशो 3:2. 4250 दोघांमध्ये वाटायचे, डिवाइड बाय 5. दोघांचे टोटल 5 आहे. 5 8 40, 5 5 25 0. 850 into 2 1700. 850 into 3 0. इन्हें पचे 15 चला 8 24 25. एचा क्रेडिट लाइन, एचा क्रेडिट लाइन बाय रिवैल्यूएशन अकाउंट 2550 1700. Fifteen thousand. 5 50 38,700 and 15,000 0 5 12 14 15 25 25 25 25. By balance carried down. A balance credit line, transfer debit line, cash in hand 25. At the total 0 5 2 6 1 5
1,56,250. कळला प्रॉब्लेम खूप सोपा आहे.